बातमी येते पारनेर मधून। पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदार संघाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी आणि निलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे। साताऱ्याचे उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर अमोल मिटकरी यांनी बोलताना सांगितलं की उदयन महाराजांवर देखील या सरकारनं काहीतरी कपट कारस्थान केलंय। छत्रपतींच्या घरात या सरकारनं फूट पाडली, तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील मान्य करावं लागलं। देवेंद्र फडणवीस म्हणतील त्या जागा आम्ही लढू, एवढी दहशत या सरकारची आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे। भाळवणी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। निलेश लंकेंनी मग भाषणामध्ये सांगितलं नेते साहेबांनी की त्यांना त्यांनी काय म्हटलं, भिकारी। अरे चौकीदाराची चौकीदारी केल्यापेक्षा आम्ही फकीर असणारी लोक कधी चांगली, प्रामाणिक आहोत। चौकीदारी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर मला या देशाचं मालक बनवलेलं आहे। तुम्ही आमची काय भिकारकी काढता? तुम्ही जर कोणी तुम्हाला रोजगार मागायला गेला तर त्याच्याशी धड बोलत नाही। तुमच्यामध्ये सत्तेचा माज आहे, अहंकार आहे। 10 दिवसामध्ये नारळ फोडण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद करावी असे तुमचे प्रतिनिधी। आता ही वेळ आहे जागे राहण्याची। मुख्यमंत्र्यांच्या ज्या ज्या ठिकाणी यात्रा गेल्या, काल नगर जिल्ह्यामध्ये यात्रा होती, माझ्या एका बहिणीने तिच्यावर शाई फेकली, येवले नावाच्या एका मुलीने शाई फेकली मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर। परवाला या जालना जिल्ह्यात त्या शेवगावला होती, पूजा मोरे नावाच्या मुलीनं काळे झेंडे दाखवले। आणखी काही मुली त्यांचा कडेलोट करतायत, गड किल्ले तुम्ही भाड्यावर दिलेत म्हणून। अरे या सरकारला काळे झेंडे दाखवले जात आहेत, यांच्यावर शाई फेकले जाते आहे। आमच्या आई बहिणी सुरक्षित नाहीत, सुप्रिया ताईंना स्वतः दादर स्टेशनला या गोष्टीचा अनुभव आला। म्हणजे हे सरकार गोरगरीबाचं सरकार नाही। तसेच या मेळाव्यात बोलताना निलेश लंके म्हणाले की मला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत, तुमचे आशीर्वाद भेटले तर मी पारनेर तालुक्यात शाश्वत पाणी आणू शकेन, तालुक्यातील बेरोजगारी कमी करू शकेल, तसेच आरोग्याचे आणि शिक्षणाचे प्रश्न मला सोडवता येतील। त्याबरोबरच पारनेर तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबत भाजप सरकार आणि विरोधकांवर यावेळी लंके यांनी कडाडून टीका केली आहे। मागच्या 8 दिवसापूर्वी ज्यांच्या जीवावर आपण सुरक्षित आहे, जे सीमे डोळ्यात तेल घालून 24 तास कष्ट करतात, त्या आजी माजी सैनिकांचा मान सन्मान सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या तालुक्यात पारनेरची कामधेनू म्हणून एक पारनेरचा कारखाना होता साहेब, तो कारखाना कवडी मोल भावात विकला गेला। त्यावेळेस माझ्या या तालुक्यातील लोकप्रतिनिधी कधी आवाज उठवला नाही। मी मागच्या वर्षी मोठ्या देवी दर्शनाचे ट्रिपचं नियोजन केलं, एका फक्त मतदारसंघातील 72,000 माझ्या माता भगिनीला देवदर्शनाला घेऊन गेलो। त्यावेळेस ह्या लोकप्रतिनिधीने टीका केली माझ्या, म्हणले निलेश लंकेने कुठून पैसे आणले त्याची चौकशी लावा। अरे ज्याचं बँकेतच खातं नाही फकीराची काय चौकशी लावता।